तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी व इतर समस्यांसाठी सामूहिक आत्मदन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी प्रशासनाला 8 दिवसांपूर्वी निवेदन सादर करून दिला होता. तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित आहे. तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी व 4 मंडळातील शेतकरी महसूल व कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहे. तुरी पिकांवर दवाळ गेल्याने तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तूर पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी. धानोरा गुरुवेत ते शिंगणापूर रस्ता व फुपगाव फाटा ते वाघोडा रस्ता अत्यंत खराब झाला असून अनेकांना विविध अपघातात प्राण गमवावे लागले. हे रस्ते तातडीने करण्यात यावे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसाला 12 तास वीज पुरवठा देण्यात यावा. अतिवृष्टीने तालुक्यातील शेकडो मातींचे घर पडल्याने बेघर झालेल्या गोरगरिबांना नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत प्राधान्याने घरकुलाचा लाभ तात्काळ द्याव्या अशा मागण्या आत्मदन आंदोलन दरम्यान केल्यात. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार या ठिकाणी येऊन आम्हाला पीक विमा मिळणार असं लेखी देणार नाही. कृषी अधिकारी असतील, पीक विम्याचे प्रतिनिधी असतील, सोबतच या रस्ता जो शिंगणापूर धानोरा गुरव रस्ता आहे या रस्त्याचं काम सुरू होणार नाही असं लेखी आम्हाला अधिकारी या ठिकाणी देणार नाही. तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, कारण आम्ही 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, परंतु अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्यामुळे आम्हाला हा आत्मदानाचा पवित्रा घ्यावा लागलाय. मी तुमच्या माध्यमातून विनंती करेल की जोपर्यंत वीज वितरण कंपनी असेल, कृषी अधिकारी असेल, पंचायत समितीचे अधिकारी असेल, तहसील कार्यालय असेल, हे अधिकारी या ठिकाणी पोहोचणार नाही आणि आम्हाला आमच्या निवेदनानुसार जोपर्यंत लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून निघणार नाही. तुमच्या मागण्या संदर्भात जे काही पाठपुरावा जे करतील अधिकारी येत आहेत अधिकारी, तोपर्यंत तुम्ही सगळे बाहेर या. नाही साहेब, आम्ही बाहेर येणार नाही. नाही मग तुम्हाला जबरदस्ती आणला. नाही साहेब, हे बघा तुम्ही जबरीने आला आम्हाला, आमच्या हातात या ठिकाणी पॉयझन आहे. आम्ही पॉयझन पिऊ, कोणी पोलीस पाण्यात घुसलं तर आम्ही पॉयझन पिऊ आणि ह्या फाशीचा दर आवरू. अचानक शेकडो शेतकरी पाण्यात डुबून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांच्या 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्या मध्यस्थीने अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व पोलिसांनी प्रकाश मारोटकरसह अनेकांना यावेळी ताब्यात घेतले. यावेळी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, प्रकाश नाटकर, जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा पीक विमा प्रतिनिधी नितीन सावळे, रोशन इंदोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, वीज वितरण कंपनीचे पाटील या विभागाचे अधिकारी उपस्थित राहून लेखी आश्वासन दिलेत.